डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्गुण हत्येला आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला देखील 3.5 वर्ष पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र पोलीस आणि CBI यांनी तब्बल 5 वर्षानंतर दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपीला जेरबंद केलंय. मात्र मास्टर माइंड शोधण्यास तपास यंत्रणांना अजून सुद्धा यश आलं नाही. या दिरंगाईचा जाब शासनाला विचारण्यासाठी महाराष्ट्र आणीतर्फे जबाबदो आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आज दिवसभर पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विविध निषेध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. दोन्ही खुनांच्या तपासातील दिरंगाईमुळे राज्यातील पोलीस दलाचे हसे होत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही धाक राहिलेला नाही. आज सकाळी 7:15 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना जोशपूर्ण गीतांमधनं अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून जबाबदो रॅली काढण्यात आली आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल ते राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली आहे. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मुक्ता दाभोळकर, हमीद दाभोळकर, सुभाष वारे, अजित अभेंकर यांच्यासह अनिश्चित कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. मी कायमच शासन आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केलेला आहे. मी कायम जबाबदारी घेतलेली आहे की चांगलं काम करत राहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येला 5 वर्ष झाली हे अत्यंत क्लेशकारक आहे, कारण त्यांच्यासारख्या शांतताप्रिय आणि लोकांना चांगला विचार करण्याचं आवाहन करणाऱ्या माणसाला एका गोळीला सामोरं जावं लागलं आणि आपला जीव गमवावा लागला, हे फारच दुःखदायक आहे. यावेळी अमोल पालेकर यांनी तपासाबाबत समाधान व्यक्त केलं असून हल्लेखोरांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. 5 वर्ष त्या संदर्भात काय प्रगती झाली, म्हणजे खुनी शोधण्यापासून त्याच्यामागे कोणकोण लोक आहेत, काय विचार आहेत, कुठच्या संस्था आहेत, हे सगळं करायला आज 5 वर्ष उलटली आणि 5 वर्षात किती प्रगती झाली, नेमकं काय झालं, आत्ता कुठे खऱ्या अर्थाने या तपासाला सुरुवात झाली. म्हणजे 5 वर्षात जर फक्त 2 जणांना अटक होऊ शकते तर या गतीने हा तपास चालणार आहे का? म्हणजे याच्या पुढे किती वर्ष जाणार?